स्वप्नांच्या पलीकडे मी काय म्हणते ऐक ना, येताना आपण जिंकलो ना, आता जरा तिला जिंकू देत ना प्लीज. ओके जा 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 जा. गेले बघ गेले बघ. किती खुश झाली बघ. पाटकर कुठे पळाल? काय काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? अरे बायको आहे, बायकोवर प्रेम करतोय. गाडीनं 40 स्पीड क्रॉस केलंय, आता त्यांचं ब्रेक फेल झाले. समोर कार आहे. हळू. ओके ओके ठीक आहे. तू ब्रेक मारत नाही आहे. ब्रेक फेल आहे. हँडब्रेक 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 लाव दादा. हँडब्रेक लागत नाही दादा. सांभाळ. लागत नाहीये. गाडी कंट्रोल कर. काय पण कर गाडी कंट्रोल कर. श्रेयस श्रेयस ट्रक ट्रक बघ समोर ट्रक. त्यांना ताबडतोब बोटीत घेऊन चला आणि ऑपरेशन तयारी कर. वैदेही ते कुठे आहेत? मला एकदा बाहेर जाऊन त्यांना बघू दे ना. मला हे बघा, तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. मला बघायचं त्यांना मॅडम. सगळे इथेच आहे, याच हॉस्पिटल मध्ये आहे आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे. जेव्हा तुम्हाला इथे आणलेलं सगळे बेशुद्धच होतात. मॅडम श्रेयस कसं आहे? श्रेयस तो गाडी चालवत होता. खरं तर खूप लागले त्यांना. त्यांची अवस्था जरा क्रिटिकल आहे आणि एक बाई सुद्धा आहे, कदाचित त्या तुमच्या वहिनी असतील. त्यांना सुद्धा खूप लागलंय. मॅडम मला बघायचंय तर. हे बघा, तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. आधी बँडेज बांधून घ्या. मला भेटायचंय. काय मिस्टर पाटकर, बरं वाटत ना? हा आता बरं वाटतंय. चिंता करायची काही गरज नाही. इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे, आता आराम करा थोडं. ठीक आहे.
सिस्टर आता इथे ऍक्सिडेंट झालेले काही पेशंट्स ऍडमिट केले. श्रेयस पाटकर, मयुरेश पाटकर तीन चार पेशंट्स आहेत. कोणी आले इथे? हो, श्रेयस पाटकर ना, त्यांचं ऑपरेशन चालू. बाबा मयुरेश, बाबा मयुरेश, बस बस तू बस. बाबा काय 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 झालं सगळं? कसं कसं झालंय सगळं? काय कळलं नाही हो, गाडीचं ब्रेक फेल झाले. तुम्ही आलात ना, खूप बरं वाटलं बाबा. अरे पण तुला कसं आहे आता? ठीक आहे बाबा. बाबा श्रेयस ठीक कसं आहे? विष्णू पाटकर. हो, मी यशवंत पाटकर. हा माझा मुलगा मयुरेश पाटकर. यांच्याच गाडीला अपघात झाला. आम्हाला यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं. हो, ऍक्सिडेंट कसा झाला हे आम्हाला सांगाल का? बस हो, म्हणजे गाडीचे ब्रेक फेल झाले अचानक. ब्रेकच लागत नव्हता. मी श्रेयसला ओरडून सांगितलं की हँडब्रेक खेच, हँडब्रेक खेच, पण हँडब्रेक पण निकाळमी झाला होता. काही कळलं नाही, गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली. मी कशावर तरी झाडावर जाऊन आपटली. नंतर काहीच आठवत नाही साहेब. नंतर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये होतो. आणि असे कसे ब्रेक फेल झाले काय कल्पना नाही हो. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही सगळे एकत्रच निघालो होतो. दोन गाड्या होत्या आमच्या, आम्ही यांच्या मागे होतो. मग आमची गाडी पुढे निघून गेली. बराच वेळ झाला मी बघितलं गाडी येत नाही आहे. मला शंका आली म्हणून मी परत फिरून आलो. बघितलं तर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. आम्हाला कळता क्षणी आम्ही धावत इकडे आलो. आणि मयुरेश, वैद्य कुठे आहे? वरुण आदेश, श्रेयस आणि वैद्यला खूप लागलंय म्हणतात. सिरियस आहेत म्हणतात दोघ जण. हो, गाडी तर तुम्ही तिघच होतात ना, बाकी कुणाला तर लागलं नाही ना? नाही साहेब, तिघ नाही, आम्ही चौघ होतो. माझी बायको होती योगिनी. योगिनी होती. योगिनी कुठे आहे? म्हणजे योगिनी तर नाहीये? योगिनी योगिनी, पण गाडी तिघच होते असं आम्हाला गावकऱ्यांनी सांगितलं. गाडी चालवणाऱ्यांना आणि त्या बाईंना खूप लागलं होतं असंही ते म्हणाले. हो हो साहेब, मी तेच सांगतोय. गाडी श्रेयस चालवत होता, त्याची बायको वैदेही. माझी बायको योगिनी पण होती आमच्याबरोबर. माझ्याबरोबर गाडीत मागे बसली होती ती. योगिनी कुठे? एक एक मिनिट मयुरेश, तू टेन्शन घेऊ नकोस. सगळे व्यवस्थित असणार रे स्वामी कृपेन, तू काळजी करू नको. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही ज्या मुलाला घेऊन आला होतात त्याची तब्येत जरा नाजूक आहे. ऑपरेशन चालू आहे, परंतु त्या बाई आउट ऑफ डेंजर आहेत. मी त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करायला सांगितले. थांबा एक मिनिट. योगिनी ही योगिनी आहे माझी बायको. हो, याच तर सापडल्या. मग वैद्यही कुठे? वैद्यही होती त्या श्रेयस. हो, थांब मी विचारतो. डॉक्टर साहेब, यांच्याबरोबरची चौथी व्यक्ती कुठे? कोण चौथे? हे बघा, हा माझा मुलगा, मोठा मुलगा, त्याची ही बायको, त्याचं ऑपरेशन चाललंय, तो दोन नंबरचा मुलगा आणि त्याची बायको, त्याच्याबरोबर जी होती ना ती कुठे? पाटकर साहेब, गाडीत चौथी व्यक्ती होती हे तुमच्या बोलण्यावरून आम्हाला समजलं. नाहीतर गावाकडचे लोक फक्त तीनच माणसं होती असे म्हणत होते. अहो असं कसं इन्स्पेक्टर साहेब, चार जण होते गाडीमध्ये, हे दोघं ज्याचं ऑपरेशन झालं, तिसरा आणि चौथी. चला. हो साहेब, बाबा बरोबर सांगतात तुम्हाला. गाडीत आम्ही चौघ जण होतो. मी, ही माझी बायको योगिनी, ऑपरेशन थिएटरमध्ये श्रेयस आणि त्याची बायको वैद्यही होती आमच्या बरोबर. वैद्यही पुढे बसल्या होत्या का? हो, श्रेयसच्या बाजूला. मग कदाचित त्याने आधीच उडी घेतली असेल किंवा त्या बाहेर फेकल्या गेल्या असतील. कशावरून बोलता तुम्ही इन्स्पेक्टर साहेब? गाडी जेव्हा झाडावर आदळली असेल त्यावेळी दरवाजा उघडला असेल आणि तुमची वैद्यही कदाचित त्या खोल दरीत फेकली गेली असेल अशी शक्यता आहे. आणि गावकऱ्यांनी पहिल्यांदा आम्हाला कळवलं
आणि नंतर ह्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलं. ह्या जर दरीत पडले असतील तर बॉडी सापडणं अशक्य आहे. अहो काहीतरी काय बोलते अभद्र, बॉडी सापडणं अशक्य नाही. बघा मी सांगतोय ना तुम्हाला, चार माणसं होते, तुम्ही शोध नाही का घेतला तिचा? हो पाटकर साहेब तुम्ही शांत राहा, आम्ही शोधून काढू त्यांना. तुम्ही काही काळजी करू नका, त्यांची अवस्था फार वाईट आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या. चला रे. कौशलने आजींचा फोटो काढला होता ना, ती जागा रिकामी दिसली मला. सहन नाही झाला म्हणून आणला फोटो परत लावायला. योगिनीला मला माहिती की ती असं काहीच करणार नाही. ती जर आज गेली ना तर परत कधीच येणार नाही. दादा नीट विचार कर, कारण नंतर पश्चाताप करण्याची पाळी येईल की तू तिला का थांबवलं नाहीस. गिफ्ट काय आहे? वरुण, वसुंधरायांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी आमच्याकडे सुपूर्द केली होती, त्यातला 51% भाग आम्ही तुझ्या नावावर करतो आहोत. मी आधीही तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, मला ही कुठलीच प्रॉपर्टी नकोय, मला फक्त तुम्ही सगळे हवे. मामा प्रॉमिस करते तुला की आजपासून तुझं मी सगळं ऐकेन, सगळं. पण माझ्यापासून कधीच तुला दूर होऊ देणार नाही. काय कंडिशन आहे? पेशंट आउट ऑफ डेंजर आहे डॉक्टर. त्यांना खूप लागले का? आम्ही त्याला भेटू शकतो? आता नाही, ते शुद्धीवर आल्यानंतर भेटा. पण सध्या त्यांना वैद्यचं काहीही सांगू नका, नाहीतर त्यांना शॉक बसेल. ठीक आहे डॉक्टर साहेब. शी इज फाईन. 2-4 दिवसात तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. हा परंतु थोडीशी काळजी घ्यावी लागेल. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. निघू मी.
बाबा मयुरेश बाकी सगळे कुठे आहेत? कसे ठीक आहेत ना? नाही योगिनी, सगळे ठीक आहे. तू नको काळजी करूस. फक्त श्रेयसला थोडं जास्त लागलं होतं. तो क्रिटिकल होता पण आता ठीक आहे. तो होईल रिकवर. आणि काय मयुरेश, काय झालंय? वैद्यही सापडतच नाही. साहेब, इथे मला पर्स सापडली. नक्कीच ती दळीत पडली. गाडीचं दार उघडलं असणार आणि ती बाहेर फेकली गेली असणार. मग आता बॉडी का सापडणार साहेब? आतापर्यंत जंगली प्राण्यांनी त्याची विल्हेवाट लावली असेल. मग शोध थांबवायचा का सर? नाही नाही, शोध थांबता कामा नाही. आपल्याला बॉडी सापडलीच पाहिजे. चला. सापडत नाही म्हणजे बाबा कुठे वैद्यही? हे बघ राजा, तू काळजी करू नकोस, वैद्यही सापडेल. तू टेन्शन घेऊ नको, तू आधी बरी हो बघू. बाबा कुठे गेली असेल ती? सांगितलं ना तुला, तू काळजी करू नकोस, नक्की सापडेल ती. सगळं ठीक होईल योगिनी, तू नको काळजी करूस, तू आराम कर, विश्रांती घे. स्वप्नांच्या पलीकडे